अस्वीकरण सूचना डिस्क्लेमर सदर अभिवाचनात वाचलेल्या लेखातील माहिती मते विचार हे मूळ लेखकाचे असून त्या विधानांची नैतिक जबाबदारी मूळ लेखकाची आहे अभिवाचकाची नाही ह्या लेखास तत्कालीन संदर्भ आहेत तेव्हा हा मजकूर ऐकताना त्यास कृपया सध्याकालीन निकष लावू नये मूळ लेखन जसेच्या तसे आजच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे एवढाच मर्यादित व प्रामाणिक हेतू ह्या अभिवाचन मालिकेचा आहे धन्यवाद द म्युझिक बुक क्लब प्रस्तुत करीत आहे बी आर देवधर लिखित थोर संगीतकारांची परंपरा या पुस्तकाचे अभिवाचन अभिवाचिका यशश्री जोशी हद्दू हस्सू खा आणि त्यांचे घराणे साहेब हस्सू खानना मरून आज एकशे दोन वर्षे झाली आणि खा साहेब हद्दू खा इहलोक सोडून गेलेला आज सत्याहत्तर वर्षे झाली पण अजूनही त्यांचे नाव सर्व देशभर मोठ्या आदराने घेतले जात आहे हिंदुस्थानातील बहुसंख्य घराण्यांचा उगम ह्याच दोन गायकांपासून झाला आहे आणि ग्वाल्हेरचेच ख्याल अजूनही गायले जात आहेत ही गोष्ट कोणालाही नाकबूल करता येणार नाही या घराण्याचा संगतवार इतिहास उपलब्ध नाही काही ऐतिहासिक नोंद ग्वाल्हेरच्या दप्तरात मिळेल म्हणून मी तेथील काही लोकांना लिहिले होते ए जी केळकर यांनी बराच तपास केला पण त्यांना फारशी माहिती मिळू शकली नाही या घराण्याची बरीच माहिती केळकर यांनी लिहून पाठवली आहे पण ती त्यांना कशी आणि कोठे मिळाली हे मी त्यांच्याच शब्दात सांगतो केळकर लिहितात हा सर्व इतिहास मला गुरुवर्य पंडित राजाभैया पूंछवाले यांच्याकडून मिळाला पंडित राजाभैयांना मी विचारले की ही माहिती आपणास कशी मिळाली त्यावर त्यांनी उत्तर दिले होते की ही माहिती त्यांना खासाहेब निसार हुसेन खा यांनी अनेक वेळा सांगितली होती आणि खा साहेबांना ती त्यांच्या पूर्वजांकडून मिळाली होती पंडित राजा भैया यांनी खुद्द मलाही हा इतिहास अनेक वेळा सांगितला होता आणि त्याची काही टाचणे मीही लिहून ठेवली होती केळकर यांचा लेख आणि ही टिप्पणे यांच्या आधारेच हा इतिहास मी लिहित आहे गुलाम रसूल टप्पा ह्या गीत प्रकाराची रचना करणारे गुलाम नबी यांचे हे वडील हे लखनौचे राहणारे यांना ध्रुपद गायकी येत होती पण नवीनच सुरू झालेली ख्याल पद्धती त्यांना विशेष प्रिय होती नवे नवे ख्याल रचून ते गाणे त्यांना आवडे ख्याल गायकीला जनतेत मानमान्यता मिळवून देण्याचे बरेच श्रेय या गुलाम रसूलनाच देण्यात येते सदारंगांनी ख्याल गायकीचा पाया दिल्लीपती महम्मद शहा सतराशे एकोणीस ते सतराशे अठ्ठेचाळीस याच्या आमदनीत घातला गुलाम रसूल यांचाही काल अठरावे शतकच असा उल्लेख मिळतो तेव्हा हे गायक सदारंगन नंतरचे फक्त दहावीस वर्षांच्याच अंतरातले असावेत असा, असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही लखनौचे नवाब आसफ उद्दौला यांच्या पदरी हे प्रथम होते ते फार मानी स्वभावाचे होते आणि एकदा दिवाणांनी त्यांना योग्य मान दिला नाही म्हणून ते लखनौची नोकरी सोडून गेले पंडित राजाभैयांच्या कथनाप्रमाणे ते यानंतरच दिल्लीस गेले असावेत आणि तेथील बादशहाच्या दरबारी राहिले असावेत गुलाम रसूलचे पुत्र गुलाम नबी यांना घरातील ख्याल गायकीची तालीम चांगली मिळाली होती त्यांचा आवाज पातळ असल्यामुळे तानबाजी त्यांना विशेष प्रिय म्हणून टप्पा गायन प्रकार त्यांनी बनवून प्रचारात आणला पद्यात त्यांनी शौरी मिया हे टोपण नाव घेतले आणि पंजाबी भाषा टप्प्याला विशेष सोयीची म्हणून ते पंजाबात राहून ती भाषा शिकले आणि त्यात त्यांनी पद्यरचना केली हे साधूवृत्तीचे होते आणि त्यांना मूलबाळ नव्हते पंडित राजाभैयांनी सांगितलेला इतिहास यापुढे देत आहे या गुलाम हुसेनना एक लहान बहीण होती आणि तिचा विवाहही हो एका गायकाशीच झाला होता तिला दोन मुलगे झाले पण ते लहान असतानाच तिचा पती मरण पावला मुलांना घरी शिक्षण देण्यास कोणी नव्हते त्यामुळे बहीण आपल्या दोन्ही मुलांना घेऊन गुलाम हुसेन यांच्याकडे गेली आणि त्यांना शिकवून तयार करण्याची तिने आपल्या भावाला विनंती केली या दोन मुलांची नावे शक्कर खा आणि नत्थन पीरबक्ष अशी होती प्रथम गुलाम हुसेन यांनी भाच्यांना शिकवण्याचे नाकारले पण त्यांच्या लहान भावाने आग्रह केल्यामुळे शेवटी ते शिकवण्यास तयार झाले दोन्ही मुले हुशार असल्यामुळे आणि खुद्द मामा काळजीपूर्वक शिकवत असल्यामुळे थोड्याच वर्षात ती खूप तयार झाली आणि पुढे शक्कर खा आणि मख्खन खा म्हणजेच नत्थन पीरबक्ष या नावाने ओळखली जाऊ लागली थोड्याच दिवसात त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली आणि लखनौच्या नवाबांच्या पदरी त्यांना मानाच्या जागा मिळाल्या यावेळी गुलाम हुसेन दिल्लीच्या दरबारी होते यावेळी सुजा उद्धवला लखनौचा नबाब होता एकदा दिल्लीचा बादशहा औंधच्या हद्दीत शिकारीसाठी आला बरोबर मानकरी सरदार गायक वगैरे मोठा लवा जमा होता शिकार वगैरे झाल्यावर सुजा उद्दौलाच्या मेजवान्या सुरू झाल्या मेजवानीनंतर गाणे बजावणे आणि बुद्धिबळासारखे बैठे खेळही होत एक दिवस लखनौचा नवा बादशाह म्हणाला की माझ्याकडे असे दोन गायक आहेत की त्यांना कोठेच जोड मिळणार नाही तेव्हा सरकारांनी एकदा त्यांचे गाणे जरूर ऐकावे हे ऐकताच बादशहाने उत्तर दिले की माझ्या पदरी एक फारच नामांकित गायक आहे आणि त्यांचे गाणे जर तुम्ही ऐकाल तर तुमच्या त्या गायकांचे गाणी तुम्हाला निरस वाटतील शेवटी गायकांची बैठक करून कोण सरस आणि कोण निरस हे पाहण्याचे नक्की झाले दरबार भरला आणि बादशहाने गुलाम हुसेन यांना पुढे येऊन बसण्यास आज्ञा दिली गुलाम हुसेनला पाहताच शक्कर खां आणि मक्कन खा यांनी तात्काळ आपल्या मामांना ओळखले मक्कन खा आपल्या थोरल्या भावाला म्हणाले म्हणजेच शक्कर म्हणाले आपला सामना आपल्या मामाबरोबर आणि आपल्या गुरुबरोबर व्हायचा हे ठीक नाही आता गुलाम रसूल वृद्ध आहेत तेव्हा आपण ह्या सामन्यास तयार होऊ नये हे इष्ट आहे पण शक्कर खा घमेंडी होता तो म्हणाला ही वेळ अशी आहे की जर आपणास यश मिळाले तर आपले नाव अजरामर होईल शिवाय आपण नवाबांचे नोकर त्यांनी केलेली आज्ञा पाळलीच पाहिजे या गोष्टीस मक्कन खा म्हणजेच नत्थन पीरबक्ष तयार झाले नाहीत आणि त्यांनी या सामन्यात भाग घेण्यास नकार दिला गुलाम रसूल यावेळी अत्यंत वृद्ध होते प्रथम शक्कर खानचे गाणे सुरू झाले शक्करखा तयारच गायक त्यांनी आपला रंग श्रोत्यांपुढे उत्तम तऱ्हेने मांडला आणि सर्वांना खुश केले यानंतर गुलाम हुसेन यांना गाणे सुरू करण्याची बादशहाची आज्ञा झाली ह्या सामन्याची पद्धत अशी असे की पहिल्या गायकाने ज्या तऱ्हा गायल्या त्या दुसऱ्या गायकाने गाऊन दाखवायच्या आणि नंतर स्वतःची गायकी मांडायची यानंतर पहिल्या गायकाने ती आपल्या गळ्यातून काढून दाखवायची शक्कर खानची सर्वच गायकी गुलाम रसूल यांना पूर्ण माहिती होती कारण त्यांनीच ती त्यांना शिकवली होती शक्कर खानची गायकी इतक्या सुंदर तऱ्हेने त्यांनी करून दाखवली की सर्व श्रोते माना डोलावू लागले आणि वाहवाची झड लागली शक्कर खानची सर्व गायकी गायल्यावर गुलाम रसूलखा उभे राहिले आणि म्हणाले माझ्या प्रतिस्पर्ध्याची सर्व गायकी मी आपणापुढे ठेवली आता यानंतर मी माझी गायकी गाणार आहे आणि माझे गाणे संपले की शक्कर खाने ती आपल्या गळ्यातून काढून दाखवावी असे म्हणून त्यांनी आपली खास गायकी सुरू केली असे म्हणतात की गुलाम रसूल यांनी आपल्या भाच्यांना आपली सर्व अंगे शिकवली नव्हती या बैठकीतील हा नवीनच रंग ऐकून शक्कर हा थंडच पडला पण गुलाम रसूलनंतर गावयास बसणे भाग होते ऐकून जे लक्षात राहिले ते गाण्याचा शक्करखाने खूप प्रयत्न केला पण ज्या अंगाची मुळात तालीमच नाही ते कसे गाता येणार शेवटी गुलाम रसूल विजयी झाले आणि त्यांना विजयमाला घालण्यात आली आणि मोठमोठ्या देणग्याही मिळाल्या बैठक संपल्यानंतर ते शक्कनखाला म्हणाले तू बेईमान आहेस आणि यापुढे तुझ्या सात पिढ्या अशाच मैफिलीत पराभव पावतील मक्कनखाने गुरुजींबरोबर सामना करण्यास नकार दिला याबद्दल मात्र ते खुश झाले आणि राहिलेली विद्या त्यांनी मक्कनखाना शिकवली या शक्करखाचे पुत्र म्हणजे बडे महम्मद खा हे फार मोठ्या पगारावर ग्वाल्हेर येथे नोकर होते आणि त्यांची अजोड म्हणून प्रसिद्धी होती मक्कन खा उर्फ नत्थन पीरबक्ष यांना दोन मुले होती त्यांची नावे कादर बक्ष आणि पीर बक्ष अशी होती कादर बक्ष यांनाही ग्वाल्हेर दरबारी मानाची जागा होती पीरबक्ष लखनऊच्या दरबारी नोकर होते कादर बक्ष फार चांगले गायक होते आणि त्यांची भीती ग्वाल्हेरमधील बडे महम्मद खा यांना वाटू लागली असा प्रवाद आहे की या असूयेमुळे बडे महम्मद खाननी कादर बक्ष यांना जेवणातून वाघाची मिशी खाऊ घातली आणि त्यामुळे कादर बक्ष मृत्यू पावले यावेळी दौलतराव महाराज हे ग्वाल्हेरच्या गादीवर होते कादर बक्ष यांच्या मृत्यूची हकीकत त्यांच्या कानी गेली तेव्हा त्यांना फार वाईट वाटले पण महम्मद खानसारखा गायक मात्र गमावण्यास ते तयार नव्हते पण त्याला धडा शिकवण्याचे ठरवून त्यांनी लखनौहून पीर बक्ष यांना ग्वाल्हेर येथे बोलावून घेतले कादर बक्ष यांना तीन अल्पवयी मुले होती त्यांचे नाव हस्सू हद्दूखा आणि नत्थूखा अशी होती आणि त्यांची वये आठ सहा आणि चार अशी होती सर्वच मुले हुशार होती पण त्यांचे शिक्षण अजून व्हायचे होते दौलतराव महाराजांनी ठरवले की याच मुलांना खूप तयार करावे आणि त्यांच्याकडूनच बडे महम्मद खा यांचा मैफिलीत पराभव करावा म्हणजे केलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांना योग्य शासन मिळेल हा विचार त्यांनी पीरबक्ष यांना सांगितला आणि महम्मद खानचा पराभव करण्या इतकी या मुलांची तयारी करण्यास किती वर्ष लागतील म्हणून विचारले पीरबक्ष यांनी मुलांना तयार करण्याचे कबूल केले आणि या कामाला वीस वर्षांचा अवधी लागेल म्हणून सांगितले दौलतराव महाराजांनी होकार दिला आणि पीर बक्ष व्यवस्था केली आणि या तीन मुलांनाही नेमणुका करून दिल्या पुढे दहा वर्षांनंतर दौलतराव महाराज इहलोक सोडून गेले पण या कुटुंबाच्या नेमणुका मात्र तशाच पुढे चालू राहिल्या गादीवर बसलेल्या जनकोजीराव महाराज यांनाही संगीताची फार आवड होती आणि ते गायकांची बडदास्त उत्तम ठेवीत सर्व मुले चांगली तयार झाल्यावर पीरबक्षा यांनी जनकोजी महाराजांच्या कानावर पूर्वीची सर्व हकीकत घातली आणि दौलतराव महाराजांची मनीषाही त्यांनी जनकोजी महाराजांना सांगितली बडे महम्मद खा आणि हसू हद्दू खा यांचा सामना करण्यास जनकोजी महाराज तयार झाले पीरबक्षा महाराजांना म्हणाले की हद्दू हस्सू खा आता चांगले तयार झाले आहेत पण त्यांना बडे महम्मद खानचे गाणे ऐकण्यास मिळाले तर त्यांच्या विद्येत कोणत्याही तऱ्हेने न्यून राहणार नाही ही गोष्ट जनकोजी महाराजांनी कबूल केली यानंतर सहा महिनेपर्यंत त्यांनी या तीन मुलांना पडद्यामागे लपवून रोज त्यांना बडे महम्मद खानचे गाणे ऐकवले बडे महम्मद खानच्या ताना ह्या मुलांनी ऐकाव्या आणि त्यावर रोज रियाज करावा असा क्रम सुरू झाला आणि थोड्याच दिवसात त्यांनी बडे महम्मद खानची गायकी आत्मसात केली मुलांची मनाप्रमाणे तयारी करून घेतल्यानंतर एके दिवशी पीर बक्ष यांनी जनकोजी महाराजांना सांगितले आता माझे पुतणे सर्व तऱ्हेने सामना देण्यास समर्थ झाले आहेत तेव्हा आता ही मैफल केव्हाही ठरवावी जनकोजी महाराजांनी एक दिवस मुकरर करून ही मैफल ठरवली आणि जाहीर केले की जो पराजित होईल त्याला हत्ती बक्षीस मिळेल आणि जो विजयी होईल त्याला ग्वाल्हेर दरबारी मोठ्या पगाराची नोकरी मिळेल ठरलेल्या दिवशी दरबार भरला आणि प्रथम बडे महम्मद खा यांचे अप्रतिम गायन झाले त्यानंतर जनकोजी महाराजांनी पीरबक्षा यांना सांगितले की तुमच्या पुतण्यांचे गाणे यानंतर होऊ दे पीरबक्षा अदबीने म्हणाले सरकार बडे महम्मद खानची तपश्चर्या कोठे आणि माझे तरुण पुतणे कोठे यांची बरोबरी करणे चुकीचे होईल पण आपली आज्ञा शिरसावंद्य मानून मी हस्सू आणि हद्दू खा यांना गायला बसवतो यानंतर दोघांनी प्रथम आपली गायकी ऐकवली आणि नंतर बडे महम्मद खानची गायकी गाण्यास सुरुवात केली बडे महम्मद खानच्या सर्व तऱ्हेच्या ताना त्यांनी गाऊन दाखवल्यानंतर त्यांची प्रसिद्ध आणि अत्यंत बिकट अशी कडक बिजलीची ताण घेण्यास हासू खानना पीरबक्ष यांनी सांगितले हासू खानचा दम मोठा होता आणि त्यासाठी त्यांचा कुंभक म्हणजेच एक तऱ्हेचा प्राणायाम तयार करून घेण्यात आला होता ह्या कडक बिजलीच्या तानेला फार जोर आणि मोठा दम लागे हस्सू खाननी ही ताण सुरू केली पण तिचा जोर त्यांना सहन झाला नाही आणि त्यांची एक बरगडी तुटली म्हणून त्यांनी ती अर्धीच सोडली हे पाहताच पीर बक्ष यांनी आपल्या कमरेचा शेला सोडून त्याने हस्सुखानची छाती बांधली आणि म्हणाले बेटा लढाईत मरण यावे तू मेलास तरी हरकत नाही पण ही ताण पूर्ण कर आणि विजयी होऊन प्राण ठेव हसुखाने पुन्हा ती ताण सुरू केली आणि निश्चयाने ती पूर्ण केली ही ताण ऐकताच महम्मद खानना गप्प बसवेना आणि त्यांच्या तोंडून शब्द निघाले खुदा भी लेगा इतनीही लेगा याचा अर्थ प्रत्यक्ष परमेश्वराने ही ताण घेतली तर एवढीच घेऊ शकेल यानंतर मात्र त्यांना कळाले की आपण पराजित झालो ते दरबारात उभे राहिले आणि म्हणाले या ठिकाणी माझ्याशी कपटाचरण झाले आहे आणि माझे गाणे चोरून या मुलांना ऐकवले गेले आहे नाहीतर ही गायकी हस्सू हद्दू खा केव्हाही गाऊ शकले नसते यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांना हत्ती मिळाला आणि त्या हत्तीवर बसून ते ग्वाल्हेरची हद्द सोडून गेले पुढे ते हैदराबाद येथे नोकर झाले आणि नंतर रेवा संस्थानात गेले आणि तेथेच मृत्यू पावले त्यांना औरस आणि अनवरस अशी अनेक मुले होती पण त्यांपैकी राखेचा मुलगा मुबारक अली खा हा फार प्रसिद्ध पावला तो जयपूर दरबारी असे कोल्हापूर येथील खासाहेब अल्लादिया खा अल्ला म्हणत की आपली गायकी त्यांनी मुबारक अल्ली खा याच्या गायकीवरून तयार केली होती हसू खानची बरगडी तुटल्यामुळे त्यांना जी इजा झाली त्यामुळे ते इसवी सन अठराशे पन्नास साली मृत्यू पावले त्यांना एक गुले इमाम नावाचा मुलगा होता पण तो तरुणपणी वारला या गुले इमाम यांना मुलगा होता आणि त्यांचे नाव मेहंदी हुसेन असे होते हे हुसेन चांगले गायक होऊन गेले पंजाबातील बन्ने खा बडे बाळकृष्ण बुवा वासुदेव बुवा जोशी आणि बाबा दीक्षित हे हस्तू खानचे पट्ट म्हणून गणले जात हद्दू खानचे नाव आणि कीर्ती तर प्रसिद्धच आहे त्यांचे मुलगे छोटे महम्मद खा आणि महाराष्ट्रात अत्यंत प्रसिद्ध असे रहिमत खा हे दोघेही फारच तयार गायक होऊन गेले छोटे महम्मद खा तरुणपणीच इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तर साली मृत्यू पावले आणि त्याच धक्क्याने हद्दू खा इसवी सन अठराशे पंचाहत्तर साली वारले तिसरे बंधू नत्थू खा यांना पीरबक्ष यांनी दत्तक घेतले होते आणि ते इसवी सन अठराशे एकोणऐंशी साली मृत्यू पावले आपल्या मेवणीचा मुलगा निसार हुसेन याला नत्थू खाननी दत्तक घेऊन चांगला तयार केला होता महाराष्ट्रातील रामकृष्ण बुवा वझे आणि ग्वाल्हेरचे शंकरराव पंडित हे याच निसार हुसेन खाचे शिष्य होत हद्दू खानचे छोटे चिरंजीव खासाहेब रहिमत खा यांना तर भूगंधर्व ही पदवी जनतेने दिली होती त्यांना हद्दू खानच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेर दरबारने महिना शंभर रुपयांची नेमणूक करून दिली होती ते अतिकोमल हृदयाचे असल्यामुळे मोठा भाऊ बाप आणि चुलता यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या मनावर फार परिणाम झाला आणि ते ग्वाल्हेर सोडून बनारसला निघून गेले पुढे त्यांना अफूचे जबरदस्त व्यसन लागले आणि ते वेड्यासारखे फिरू लागले विष्णुपंत छत्रे आपली सरकस घेऊन बनारस येथे गेले असताना त्यांना रहिमत खानचा पत्ता लागला आणि त्यांनी तेव्हापासून स्वतःच्या मरणापर्यंत खासाहेब रहिमत खान यांना आपल्या जवळच ठेवले विष्णुपंत छत्रे हे हद्दू खानचे शिष्य होते आणि हद्दू खाननी त्यांना विद्या कशी दिली याचे वर्णन छत्रे यांच्या परिचयात्मक लेखात पूर्वीच येऊन गेले आहे कधी गोडी गुलाबीने तर कधी धाक दाखवून त्यांनी वेड्या रहीमत खानना पुन्हा शुद्धीत आणले आणि त्यांच्या गाण्याचा आस्वाद घेण्याची संधी जनतेला मिळवून दिली ते रहीमत खानना आपल्या सरकशी बरोबर ठेवीत आणि नित्यनियमित त्यांचे गाणे ऐकत हिंदुस्थानातील अनेक गायक कित्येक महिने छत्रे यांच्या सरकशी बरोबर निव्वळ रहिमत खानचे गाणे ऐकण्यासाठी फिरत एकोणीसशे पाच साली विष्णुपंत छत्रे मृत्यू पावले आणि त्यानंतर रहीमत खानचा सांभाळ काशीनाथ पंत छत्रे यांनी उत्तम तऱ्हेने केला हे रहिमत खा कुरुंदवाड मुक्कामी इसवी सन एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये मृत्यू पावले खा साहेब रहिमत खानबद्दल एक स्वतंत्र लेख प्रसिद्ध व्हायचा असल्यामुळे त्यांच्याविषयी अधिक माहिती या ठिकाणी देण्याचे प्रयोजन नाही पंडित राजाभैयांनी सांगितलेल्या इतिहासाप्रमाणे या घराण्याची माहिती वरीलप्रमाणे आहे इतर लोकात प्रसिद्ध असलेल्या माहितीप्रमाणे मख्खन खा यांचे पुत्र नत्थन पीरबक्ष हे होत ह्या नथन पीरबक्ष्यांचे चिरंजीव कादर बक्ष आणि कादर बक्ष यांची मुले हस्सू हद्दू आणि नथुखा या माहितीप्रमाणे नत्थन पीरबक्ष यांनी आपल्या नातवांना म्हणजे हस्सू हद्दू आणि नथुखा यांना शिक्षण देऊन तयार केले आग्रे घराण्यातील लोक म्हणतात की त्यांचे पूर्वज गग्गे खुदा बक्ष हे नत्थन पीरबक्ष यांच्याकडे ग्वाल्हेर येथे ख्याल गायकी शिकले त्यांचे हकीकतीत पीरबक्ष हे नाव येतच नाही परंतु कागदपत्रातील पुरावा मिळाल्याशिवाय या गोष्टीचा निर्णय लागणे कठीण आहे तूर्त आपले कर्तव्य एवढेच आहे की ज्या ज्या गोष्टीत जुन्या घराण्याविषयी मिळू शकतात त्या मिळवून लिहून ठेवणे पुढे मागे संगीताचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी या माहितीचा उपयोग होईल आणि अधिक जुनी कागदपत्रे हाती लागतील तशी त्यात योग्य दुरुस्ती केली जाईल